तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर सोनाली स्पेशल डिश तुम्हाला आवडतात का? आणि आवडत असतील तर या मराठी चॅनलला लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना ह्या रेसिपीज शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। व सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी ज्या ह्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज यूट्यूबवरती अपलोड करत असते याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं तर मी जे अपलोड करत असते यूट्यूबवरती दररोज रेसिपीज त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल व तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाही। तर आजची रेसिपी आहे पावसाळा स्पेशल। तर मस्तपैकी बाहेर पाऊस पडत आहे आणि छान टी टाईम स्नॅक आज आपण पाहणार आहोत। तर स्नॅकचं नाव आहे तिखट पुरी। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी ते घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता आपण 1 मोठा चमचा बेसन पीठ टाकणार आहोत। आता आपण याच्यामध्ये टाकूया पांढरे तीळ 1 मोठा चमचा, चवीनुसार मीठ 1 चमचा, लाल तिखट 1/2 चमचा, हळद पावडर 1 चमचा, धने पावडर, जिरे पावडर 1/2 चमचा आणि इथे आहे 1/2 चमचा ओवा। हे आपल्याला दोन्ही हाताच्या साह्याने क्रश करून टाकायचं आहे। तर मी इथे ओवा टाकलेला आहे हाताने क्रश करून आणि मी इथे कसुरी मेथी टाकलेली आहे, ती पण आपल्याला क्रश करूनच टाकायची आहे हाताने। तर आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये आपल्याला मोहन वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे। आता छान हे मसाले मिक्स झाले की आता याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर सर्व मसाले मिक्स झालेले आहे, आता पाणी टाकून घेऊ। तर छानपैकी घट्टसर असा मी गोळा मळून घेतलेला आहे। तर आता आपण याला 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात। तर आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला। तर 15 मिनिट झालेले आहेत। तर मस्तपैकी हे पीठ छानपैकी भिजलं गेलेलं आहे। तर आता परत एकदा आपण हे मळून घेऊयात। मग अशी तुम्ही बघू शकता असा घट्टसर गोळा होता आणि छानपैकी भिजल्याच्या नंतर रेस्ट केल्याच्या नंतर छानपैकी मऊसूत असा झालेला आहे हा गोळा। मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम होते तोपर्यंत आपण इथे लाटून घेऊयात ही चपाती। तर थोडंसं तेल लावायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे। तर इथे अशा प्रकारे लाटून झालेले आहे। खूप जाडसरही नाही आणि खूप पातळही नाही अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे। तर आता मी याला वाटीच्या साह्याने छान गोलाकारमध्ये पुरीचा आकार देणार आहे। अशा प्रकारे तर आता सर्व पुरे मी अशाच प्रकारे लाटून घेणार आहे। तर इथे पुरे लाटून झालेले आहेत, तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे। तर पुरीला आपल्याला असं अलगद हाताने प्रेस करायचं आहे जेणेकरून ते छान फुगेल। तर मस्तपैकी टम्म अशी फुगलेली आहे पुरी, तुम्ही बघू शकता।
तर असाच खरपूस छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। मस्तच तर सर्व पुऱ्या मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे आणि खूप छान लागतात ह्या पुऱ्या। 3 ते 4 दिवस व्यवस्थित टिकतात आणि तुम्ही चहा सोबत सुद्धा ह्या पुऱ्या खाऊ शकता, खूप अप्रतिम अशा लागतात। आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। व आजची रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार। व पुन्हा भेटूया असेच एका छानशा खमंग रेसिपीबरोबर। तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, बाय।